खगोलप्रेमींबरोबरच सर्वांसाठी आज चंद्रदर्शनाचा तिहेरी योग आहे आणि तो म्हणजे खग्रास चंद्रग्रहण, सुपर ब्लू मून आणि ब्लड मून. आज चंद्र पृथ्वीपासून 3,00,000 किलोमीटर अंतरावर इतका जवळ आलेला आहे, त्यामुळे पौर्णिमेचं चंद्रबिंब आकारानं 14 पट मोठं दिसतंय. आणि विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण सध्या डोळ्यांनीही पाहता येत आहे आणि त्यासाठी आपल्या बरोबर आपण पाहताय ही दृश्य जी आहेत, चंद्रबिंब हे आकारानं तब्बल 14 पट मोठं आज दिसणार आहे. आज तिहेरी योग या ठिकाणी आलेला आहे, चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे हा एक वेगळा योग जो आहे तो जुळून आलेला आहे. 150 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. खगोलप्रेमींबरोबरच सर्वांसाठी आज चंद्रदर्शनाचा हा तिहेरी योग आहे आणि हा म्हणजे आहे की खग्रास चंद्रग्रहण, सुपर ब्लू मून आणि ब्लड मून. आज चंद्र हा पृथ्वीपासून 3,00,000 किलोमीटर अंतरावर इतका जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे पौर्णिमेचं चंद्रबिंब हे आकारानं 14 पट मोठं दिसतंय आणि विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी सुद्धा पाहता येणार आहे. एक वेगळंच आकर्षण जे आहे ते या निमित्तानं आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. या सुपर मूनच्या काही सुपर गोष्टी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 35 वर्षांपूर्वी 31 मार्च 1800 खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे की 31 मार्च 1866 वेळेला या ठिकाणी सुपरमून पाहायला मिळालेला होता आणि 2018 नंतर आता 2037 मध्ये या ठिकाणी सुपरमून पाहायला मिळेल. या काळामध्ये चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो म्हणून चंद्रबिंब आकारानं फार मोठं दिसतं. आजच्या दिवशी सूर्य हा नेहमीपेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक प्रकाशमान दिसतो. आजच्या दुर्मिळ योगामध्ये ब्ल्यू मून ही दिसणार आहे, पण गंमत म्हणजे या दिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसत नाहीये. एका महिन्यामध्ये जेव्हा 2 पौर्णिमा येतात त्यावेळेला दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. आज चंद्रबिंब लाल तपकिरी रंगाचा दिसणार आहे आणि या स्थितीला ब्लड मून असं म्हटलं जातं. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेमध्ये आल्यानं चंद्रबिंब हे लाल दिसतं.